नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बालपणापासून जसे आपल्याला आपले प्रियजन, आपली जवळची माणसं, आपले जवळचे नातलग, आपली काळजी घेणारे हे जसे आपल्याला जवळचे आवडतात, प्रिय वाटतात, तसंच बालपणापासून गाणी गोष्टी वगैरे ह्याही तुम्हाला खूप आवडतात किंवा प्रिय वाटतात हो ना। तेव्हा मग मला एक गोष्ट सांगा की गोष्ट या शब्दाला समानार्थी शब्द काय करत? कहाणी। कहाणी हे झालं हिंदी मध्ये। मी तुम्हाला मराठीतला समानार्थी शब्द विचारतोय। कथा। हा अरे वा छान कथा। मग बघा ना, कथा गोष्ट ह्या तुम्हाला ऐकायला आवडतात है ना। कोणी सांगत असेल तर तुम्ही त्या नक्की ऐकता, छान रमता त्याच्यामध्ये। हो आजही छान छान कथा ऐकायला वाचायला आणि पाहायला आवडतच की। कथा ऐकायला आणि वाचायला हे मी समजलो, पण कथा पाहायला आवडतात हे मी नाही समजलो। आहो सर, तुमच्या बालपणी तुम्ही टीव्ही पाहिलाय ना? आमच्या बालपणी? हा आमच्या बालपणी टीव्ही होता, पण आम्हाला नाही बघता, कारण की आमच्या संपूर्ण गावामध्ये एकच टीव्ही होता आणि ते पण आपापल्या घरात बघायचे। आम्हाला बारकाल्यांना येऊ देत नव्हते। ज्याच्या घरात टीव्ही तो सगळ्यात मोठा माणूस। मग आमच्या बालपणी कशाचा आलाय टीव्ही? आम्ही आपले मित्रामध्ये वर्गामध्ये त्यामध्ये रमणारे आणि जास्तच काही झालं तर आम्ही पुस्तकाचा आनंद घेणारे। मग तेच म्हणाले मी, आजकाल आम्ही दूरदर्शन, संगणक आणि मोबाईल यावर ज्या हव्या त्या गोष्टी कथाकथन ऐकतो आणि पाहतो पण। हा बरोबर, अगदी तंत्रज्ञानाला तुम्ही तुमचं सोबती बनवलंय। जन्मतास तुमच्या भोवताली आजूबाजूला सगळे संगणकाचे तंत्रज्ञानाचे माध्यम आहेत। हा तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरताय तुम्ही, म्हणून तंत्रज्ञानाला तुम्ही तुमचं सोबती केलंय, ऐक नाही। मग ह्या अशा गोष्टी कुठे कुठे तुम्हाला ऐकायला मिळतात बरं, पाहायला मिळतात बरं? वर्गामध्ये सर मॅडम शिकवताना, घरची थोर मोठी माणसं गोष्टी सांगताना, टीव्हीवर कार्टून्स, गोष्टीवरती अवलंबून असणाऱ्या मालिका, व्हॉट्सअपवर येणाऱ्या ऑडिओ व्हिडिओ व लिखित येणाऱ्या कथा। आणि सर आपल्या आसपास घडणाऱ्या ज्या घटना असतात ज्यावर लेखक कथा लिहितात त्यांनाही कथाच म्हणता येईल की? छान, किती सुंदर उत्तर दिली तुम्ही। म्हणजे आपल्या आसपास घडणाऱ्या घटना आहेत, आपण आसपास टीव्ही पाहतो हे करतो, जी तुम्ही उत्तर सांगितली ते अगदी बरोबर आहे, ऐक नाही। मग तुम्ही काय केलं पाहिजे की बाबा, मग मला हे सांगा, हे सगळं पाहत सगळं करत असताना जो सिनेमा तुम्ही पाहता तो सिनेमा कथा होईल का? हो नक्कीच, कुठलाही सिनेमा कथा होईल, पण छोटी कथा नव्हे तर मोठी कथा होईल। म्हणजे याचा अर्थ अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत कथा ऐकलेल्या आहेत, कथा पाहिलेल्या आहेत, कथा अनुभवलेल्या आहेत,